गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा रे, आपण कुठल्या देशात राहतो? आपल्या देशाचं नाव काय आहे? सर्व विद्यार्थ्यांना आपण ज्या देशात राहतो त्या देशाचं नाव माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर आपण कोणत्या देशात राहतो? बरोबर, भारत देशात. बघा, सकाळी तुम्ही रोज जेव्हा स्कूलला यायचा तेव्हा प्लेज म्हणायचा इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये, इंडिया इज माय कंट्री, भारत माझा देश आहे. मग आता आपण ज्या देशात राहतो त्या देशामध्ये कोणकोणत्या गोष्टी, म्हणजे काय कुठल्या कोणत्या गोष्टीला विशेष महत्त्व आहे, कोणत्या गोष्टी पिकवल्या जातात, कोणकोणते व्यवसाय केले जातात, हे माहीत असणं हे आपलं काय आहे? कर्तव्य आहे. तर मला सांगा, आपण भारत देशात राहतो, आपण कुठे राहतो रे? खेडमध्ये. खेड एक काय आहे? एक तालुका आहे. खेड तालुका आहे. आणि अशी अनेक तालुके मिळून, असे अनेक म्हणजे 9 तालुके मिळून काय होतो? एक जिल्हा तयार होतो. असे 9 आपले तालुके मिळून एक जिल्हा तयार झाला आहे. तो जिल्हा कोणता आहे? रत्नागिरी जिल्हा. आणि असे 36 जिल्हे, असे 36 जिल्हे मिळून एक राज्य तयार होतं. ते राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र राज्य. आणि असे अनेक राज्य मिळून एक देश तयार होतो, आणि तो देश कोणता आहे? भारत. म्हणजे माझ्या मागून बोला, आपण खेड तालुक्यात, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र राज्यात, भारत देशामध्ये राहतो. मग आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाचे आपण आज आपला भारत या पाठातून माहिती पाहणार आहोत. त्याच्याआधी मी चित्र दाखवते. बघा, हे चित्र कशाचं आहे? बरोबर, हे चित्र कशाचं आहे? आपल्या देशाचं, म्हणजे हा भारत देशाचा काय आहे? नकाशा आहे. आणि अशा या भारत देशामध्ये आपण राहतो. मग आपल्या देशामध्ये कोणकोणत्या गोष्टीला महत्त्व आहे, कोणकोणती पिके धान्य घेतली जातात, हे आपण आज पाहणार आहोत. तर तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 58 वरती 21वा पाठ, आपला भारत. तर पहिल्यांदा मी पाठाचं वाचन करते, सगळ्यांचं लक्ष पुस्तकात पाहिजे. भारत देश आपल्या सगळ्यांचा देश. भारतात उंच पर्वत आहेत, घनदाट जंगले आहेत, लहान मोठ्या नद्या आहेत, नद्याकाठी गावे आहेत. भारता गावात लोक राहतात. भारतातील लोकांचे पोशाख वेगवेगळे असतात, त्यांच्या भाषा वेगवेगळ्या असतात, ते वेगवेगळे सण साजरे करतात. भारतात वेगवेगळी पिके होतात, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यासारखी धान्ये पिकतात, तर हरभरा, तूर, मूग, वाटाणा यासारखी कडधान्ये पिकतात. केळी, डाळिंब, संत्री, मोसंबी, सफरचंद अशी फळे पिकतात. लोकांच्या आहारात तेथील धान्य, कडधान्ये, भाज्या आणि फळे असतात. भारतात अशी विविधता आहे. आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. जनगण मन हे आपलं राष्ट्रगीत आहे. शेतकरी शेतात कष्ट करतात, कामगार कारखान्यात काम करतात, सैनिक आपले रक्षण करतात. प्रत्येक जण देशाच्या हितासाठी मनापासून प्रयत्न करतो. प्रत्येकाला वाटते, भारत माझा देश आहे, मी भारतीय आहे, याचा मला अभिमान आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपण जेव्हा फिरायला जातो, तुम्ही कधी फिरायला गेलात का? आपण इव्हन आपल्या घरातून बघा, घरातून जर लांब बघितलं तर असे काय दिसतात? उंच डोंगर दिसतात. म्हणजे आपल्या भारत देशामध्ये काय आहे? हे उंच उंच पर्वत आहे, डोंगर आहेत, तशी घनदाट जंगले आहेत. जंगल माहिती, म्हणजे भरपूर तिथं काय असते? झाडं असतात, आणि त्यालाच काय म्हणतात? जंगल. आणि अशा जंगलांमध्ये काय राहतात? प्राणी राहतात. आपल्या गावात गंगा, सिंधू, गोदावरी अशा प्रकारच्या मोठ्या नद्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्या गावागावामध्ये बघा, छोट्या नद्याही असतात. नद्याकाठी गावे राहतात. आता तुम्ही दापोली बघा, दापोलीला
हरणे बंदर, मुरुड बीच असे समुद्र आहेत आणि त्या समुद्र किनारी काय आहे, वस्ती वसलेली आहे. म्हणजे लोक काय करतात, अशा या समुद्राच्या ठिकाणी नदीकाठी लोक राहतात. भारतातील लोकांचे पोशाख वेगवेगळे असतात, त्यांच्या भाषा वेगवेगळ्या असतात, ते वेगवेगळे सण साजरे करतात. म्हणजे बघा रे, आपल्या देशामध्ये अनेक धर्माचे जातीचे लोक राहतात. म्हणजे आपल्या देशामध्ये हिंदू, मुस्लिम, गुजराती, तमिळ, कन्नड अशा विविध जातीचे धर्माचे लोक राहतात. आणि त्याप्रमाणे कसा असतो, प्रत्येकाचा पोशाख वेगवेगळा असतो. आता मी तुम्हाला दाखवते, पहा. हे पहा, हा पोशाख कोणाचा आहे, तर आपल्या हिंदू लोकांचा पोशाख आहे. आपल्या हिंदू लोकांमध्ये सरस बायका नऊवारी साडी आणि पुरुष धोतर नेसतात. तसेच बायका साड्या नेसतात, पुरुष पॅन्ट आणि शर्ट घालतात. हा पहा, हे गुजराती लोकांचा पोशाख आहे. हे पहा, हे मुस्लिम लोकांचा पोशाख आहे. हे पहा, हे कर्नाटकी लोकांचा पोशाख आहे. म्हणजे अशाच प्रकारे अनेक जाती धर्माचे लोक आपल्या देशात राहतात आणि अनेक जाती धर्माचे लोक वेगवेगळी लोक असल्यामुळे त्यांचे पोशाख कसे असतात, वेगवेगळे असतात. प्रत्येकाचा धर्म वेगळा असतो आणि तो त्याच्या धर्मानुसार कपडे परिधान करतो. पण बघा, आणि त्याचप्रमाणे जसे त्यांचे पोशाख वेगवेगळे असतात, तसे प्रत्येकाचे सणही वेगळे असतात. आता तुम्हाला माहिती आहेत सण, गणपती, दिवाळी, दसरा, ईद, हे काय आहेत, अनेक बैलपोळा, परत गरबा, हे असे विविध सण आपल्या देशामध्ये साजरे केले जातात. ईद बघा, ईद आपण साजरी करतो का, आपण हिंदू आहोत. काही हिंदू लोक गणपती, दसरा, दिवाळी हे सण साजरे करतात, तर मुसलमान लोक ईद हा सण साजरा करतात. म्हणजे आपल्या देशामध्ये विविध धर्माचे जातीचे लोक राहतात आणि ते आपल्या धर्मानुसार त्यांचे सण साजरे करतात. पण तरीही एक वाक्य म्हटलं जातं, ते म्हणजे आपल्या देशामध्ये, आपल्या देशात विविधता आहे आणि त्या विविधतेमध्ये एकता आहे. याचा अर्थ तुम्हाला समजतो, विविधता, इथे नवीन शब्द आलाय, विविधता. विविधता म्हणजे वेगळेपणा. आपल्या देशामध्ये वेगळेपणा आहे, पण जरी वेगळेपणा असला तरी त्याच्यामध्ये एकता आहे, एकोप आहे. म्हणजे कसं, जरी मुसलमान लोक ईद हा सण साजरा करत असले, आपण ईद साजरी करत नाही, पण त्या लोकांच्या आपण सण समारंभामध्ये आपण सहभागी होतो. आपण बघा, ईदीला आपल्या मित्रांकडे जातो, तसेच जेव्हा आपले सण असतात तेव्हा आपण आपल्या सणांना, मित्रांना, मैत्रिणींना आपल्या घरात बोलवतो. तसे गुजरात्यांचा गरबा हा सण असला तरी गरबा तर आपण सगळेजण खेळतो. म्हणजे काय, आपल्या देशामध्ये विविध जातीचे धर्माचे लोक राहतात, पण जरी वेगळेपणा असला तरी आपल्या लोकांमध्ये काय आहे, एकता आहे आणि एकोपा आहे. भारतात वेगवेगळी पिके होतात. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यासारखी धान्ये पिकतात. म्हणजे आपल्या देशामध्ये काय, विविध प्रकारची धान्ये पिकवली जातात. तसेच हरभरा, तूर, मूग, वाटाणा यासारखी कडधान्ये पिकतात. केळी, डाळिंब, संत्री, मोसंबी, सफरचंद अशी फळे पिकतात. म्हणजे ज्या फळांसाठी, ज्या धान्यांसाठी जे वातावरण पोषक आहे, त्या ठिकाणी काय केली जातात, ते त्या फळांचं उत्पन्न घेतलं जातं. आता बघा, बोलताना आपण करतो नागपूरची संत्री, सोलापूरची केळी, असं का म्हणतो, कोकणचा राजा आंबा. म्हणजे ते पीक त्या ठिकाणी का घेतलं जातं, कारण प्रत्येक फळासाठी, प्रत्येक धान्यासाठी एक असं पोषक वातावरण लागतं आणि ते पोषक वातावरण प्रत्येक ठिकाणचं वातावरण सारखं असतं का, नाही. काही ठिकाणी पावसाचं प्रमाण खूप कमी असतं, तर काही ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असतं. आणि काही कडधान्यांना पाऊस जास्त लागतो, तर काही फळांना पाऊस कमी लागतो. म्हणून ज्या फळासाठी, ज्या धान्य कडधान्यासाठी जे वातावरण पोषक असेल, तिथं ती धान्य कडधान्य पिकवली जातात आणि त्याची वाहतूक सगळीकडे केली जाते. म्हणजे त्याचा पुरवठा सगळीकडे केला जातो. म्हणजे सोलापूरची संत्री, नागपूरची संत्री, सोलापूरची केळी आपल्याकडे येतात
आपल्याकडचा पिकणारा जो आंबा आहे, कोकणात कुठलं फळ घेतला तर आंबा, आणि ते आंबा सगळीकडे देशांमध्ये त्याची वाहतूक तो पुरवला जातो. लोकांच्या आहारात तेथील धान्य, कडधान्य, भाज्या, फळे असतात. भारतात अशी विविधता आहे, म्हणजे आपल्या देशामध्ये काय आहे अशी विविधता आहे. आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. जनगण मन हे आपलं राष्ट्रगीत आहे. मग मला सांगा रे, आपला राष्ट्रीय प्राणी कोणता? ह्या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? वाघ. राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर. राष्ट्रीय फूल आहे कमळ. राष्ट्रीय फळ आहे आंबा. तसंच राष्ट्रीय खेळ कोणता आहे माहिती आहे? हॉकी. हॉकी हा पाया. तुम्ही तर बोला सगळेजण क्रिकेट खेळत असतात. आपल्याकडे क्रिकेट खेळतात, पण आपला राष्ट्रीय सण कोणता? राष्ट्रीय खेळ आहे हॉकी. तसंच जनगण मन हे काय आहे? आपलं राष्ट्रगीत आहे. शेतकरी शेतात कष्ट करतात. इथे नवीन शब्द आला आहे बघा, कष्ट. कष्ट म्हणजे मेहनत, म्हणजे शेतकरी. वर्षानुवर्ष पिढ्याने पिढ्यान एखादा व्यवसाय जर सुरू होत असेल, की आपण एखादे आपले आजोबा एक धंदा करत असेल, तोच धंदा आपले वडील करतात, तोच धंदा आपण करतो. म्हणजे काही व्यवसाय असतात की ते वडिलोपातीत आपल्याकडे येतात. आता असं काही कंपल्सरी नाही की माझ्या वडिलांनी दुकान सांभाळलं म्हणजे मी दुकान सांभाळलंच पाहिजे. हल्लीची मुलं वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतात, पण पूर्वीची प्रथा काय होती? पूर्वी वडिलांनी जो केलेला व्यवसाय असेल तोच त्यांचा मुलगा सांभाळत असे. कामगार कारखान्यात काम करतात. सैनिक आपले रक्षण करतात. म्हणजे शेतकरी शेतात कष्ट करतात, तर कारखान्यात काम करतो त्याला काय म्हणतात? कामगार. आणि देशाचं रक्षण करतात त्यांना काय म्हणतो आपण? सैनिक. प्रत्येकजण देशाच्या हितासाठी मनापासून प्रयत्न करतो. म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळी कामं करत असतो, पण प्रत्येकाच्या मनात काय असतं? आपल्या देशाबद्दल हे प्रेम आपुलकी असतो. आणि आपल्या देशाचं चांगलं व्हावं देशाच्या हितासाठी प्रत्येकजण काय करत असतो? वेगवेगळ्या पद्धतीने का होईना पण प्रयत्न करत असतो. प्रत्येकाला वाटते भारत माझा देश आहे, मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे. आणि प्रत्येकाच्या मनात काय असतं? भारत हा कोणाचा देश आहे? माझा. तुम्हाला एक गोष्ट सांगते, जेव्हा एखादी गोष्ट माझी आहे म्हटल्यावर आपण त्याचं खूप प्रेम करतो. आपली आहे, आपले म्हटल्यावर बोलतो चल जाऊ दे, मी नाही ना काळजी घेतली तो घेत, मी नाही ना लक्ष दिलं तो बघेल. पण जेव्हा ती गोष्ट माझी आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा ती कोणाची असते? फक्त आपलीच असते. म्हणून भारत हा कसा म्हणतो आपण? भारत हा माझा देश आहे. आणि माझा देश असल्यामुळे त्याच्याबद्दलचं असणारं प्रेम, त्याच्याबद्दलची आत्मीयता हे आपल्याला जास्त असते. आणि त्याला प्रत्येकाला काय वाटत असतं? भारत माझा देश आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या या भारत देशाचे स्वच्छ ठेवणं, त्याची काळजी घेणं, त्याची चांगली निगा राखणं हे कोणाचं कर्तव्य आहे? आपलं कर्तव्य आहे. तर आज आपण बघितलं की आपल्या भारत देशामध्ये अनेक जाती धर्माचे जरी लोक राहत असले, त्यांचे पोशाख, त्यांचे सण समारंभ जरी वेगळे असले, तरी आपल्या देशामध्ये काय आहे? एकता आहे. म्हणून भारत देशाचं नाव, भारत देशाचं जेव्हा नाव घेतलं होतं तेव्हा काय म्हटलं होतं? भारतामध्ये विविधता आहे, पण त्या विविधतेमध्ये काय आहे? एकता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला भारत या पाठामध्ये आपल्या भारत देशाबद्दलचं असणारं, आपल्या देशा असणारी विविधता ही पाहिलेली आहे, आणि त्याचा स्वाध्याय आपण उद्याच्या पाठाला पाहू. धन्यवाद.